मिरजे श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धा 2022-23 या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवशाही थाटात संपन्न। शिस्तीनेच आयुष्याचं कल्याण होतं आणि जीवनाला दिशा मिळते, जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली। श्री अनिल भाऊ कुलकर्णी कला क्रीडा व सांस्कृतिक मंच मिरज, श्री संत सेवा संघ व सव्यसाची गुरुकुलम वेंगुरुळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धा 2022-23 या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवशाही थाटात संपन्न झाला। या स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्रीयुत बसवराज तेली साहेब पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा यांच्या शुभ हस्ते व मिरज विद्या समितीचे अध्यक्ष श्री शैलेश दादा देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। या कार्यक्रमात संस्थेचे कार्यवाहक अनिल भाऊ कुलकर्णी तसेच समित दादा कदम, मोहनराव वनखडे सर, भगवानराव पालवे सहायक पोलीस निरीक्षक, संजीव झाडे पोलीस निरीक्षक मिरज व संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली। या प्रसंगी सव्यासाची गुरुकुलम या संस्थेच्या शिष्यांनी लाठीकाठी व युद्धकलेच्या कौशल्याचं उत्तम सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली। सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं 55 किलो वजनी गटातील निमंत्रितांची कबड्डी स्पर्धा ही या ठिकाणी होत आहे। या स्पर्धेसाठी जिल्हा आणि राज्यभरातून अनेक संघ सहभागी झालेले आहेत। शिस्तीनेच आयुष्याचं कल्याण होतं आणि जीवनाला दिशा मिळते असं जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना मी प्रत्येकांना पहिला सांगतो की शिस्त अत्यंत महत्त्वाचं आहे। काम आम्ही करत राहू, काम करावंच लागतो, परंतु पोलीस प्रशासनामध्ये शिस्त हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तसंच मला आज इथं एक गोष्टी अत्यंत प्रकरणे मी जाणवलो, गाडीमधून उतरल्यापासून आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टी ही अत्यंत शिस्तीने इथं सादर करण्यात येत आहे। जसे आज या ठिकाणी जे सर्वांग सुंदर व्यायामचे लाठीकाठी जे प्रात्यक्षिका झाली त्याच्यामध्ये एवढी शिस्त होती, त्या शिस्तीमुळेच ते एवढं अत्यंत चांगल्या प्रकारे इथं सादर करू शकले। शिस्त नसेल तर कोणत्याही गोष्टी योग्यरीत्या होत नसतो, त्यामुळे जीवनाचे प्रत्येक गोष्टींमध्ये शिस्त हा अत्यंत महत्त्वाचा असतो। तर त्यामुळे शिस्त ही सर्वांनी त्यांचा एक अविभाज्य अंग करून स्वीकारला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे।